देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। साक्री तालुक्यातील पांगण गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या मागणीमुळे आदिवासी बचाव अभियानचे साक्री तालुका प्रमुख गणेश गावित आणि नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पवार आणि साक्री तालुका संघटक प्रमुख अमोल ठाकरे यांनी सरपंच दिलीप थैल, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेची दयनीय अवस्था दिसून आली। यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच वाचला। प्रत्यक्ष पाहणी केली असता मुख्याध्यापक व्यवस्थापक यांनी चार्ज एका शिक्षकाकडे आहे, त्याच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। गेट उघडायला सुद्धा विद्यार्थी आले होते। शिक्षणाची दुरवस्था झालेली पाहावयास मिळाली, तर भोजनगृहात एकही भाजी उपलब्ध नव्हती। पावशेर भरेल एवढे अद्रक सोडले तर काहीच नव्हतं। पाणी वेळेवर येत नाही म्हणून विद्यार्थी अडचणीत आहेत। मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात भेट दिली असता नरेंद्र मोदी आणि युगपुरुष विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो बंदिस्त रूममध्ये उलटा पडला होता। पावरा मेडक यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना काही प्राथमिक प्रश्न विचारले असता विद्यार्थी संभ्रमात पडले। आदिवासी विद्यार्थी शिकून सवरला पाहिजे आणि मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी कोट्यवधीचा निधी शासकीय आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर खर्च करीत असतो, मात्र मोठ्या अपेक्षा ठेवून पालक आपल्या पाल्यांना निवासी आश्रमशाळेत व्यवस्था झाली म्हणून मोकळा श्वास घेत असतो। परंतु असल्या चुकीच्या पद्धतीमुळे वरिष्ठांची लक्ष नसल्यामुळे या आश्रमशाळा सुरू असूनही बंद असल्यासारख्या वाटू लागल्यात। तात्काळ या आश्रमशाळेत प्रशासनानं लक्ष देऊन सुरळीत व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आम्ही बघितलं, आम्ही इथं भेट दिली पत्रकार म्हणून आणि एक संघटनेच्या अधिकारी म्हणून आणि सामाजिक संघटना म्हणून, तर आम्हाला असं लक्षात आलं की वा इथं आज म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे, परत पाण्याचा अभाव आहे, जेवणाची व्यवस्था नाही, परत आपण बघितलं तर भाजीपाला त्यांना मिळत नाही आहे। आपण स्वतः तिथं भेट दिली, भाजीपाला एक शून्य भाजीपाला तिथे होता, फक्त अद्रक होतं तिथं, त्याबद्दल तुम्ही काय तुमचं काय म्हणणं आहे? मी तर काय आहे, तुम्ही जे बी पाले ना पहिल्यापासून हीच प्रसिद्ध चालू इथे, पहिल्यापासून प्रसिद्ध हीच आहे। जो व्यवस्थापक आहे काय गरज नाही पायाची, त्यांना माहिती होते इथं भाजीपाला नाही, म्हणजे कोण कोण बोलले व्यवस्थापक बोलले काय बघायची गरज नाही म्हणे, म्हणजे तुम्ही आतापर्यंत हेच करताय का? तुम्ही सुरुवातपासून हे चालू का? भाजीपाला भेटत नाही, तुम्ही बिल कसं काय काढता? मग आतापर्यंत बिल कसं काय काढता तुम्ही? आणि परत शौचालय बघा, शौचालय परिस्थिती काय आहे? आज ठीक आहे, अधिकरण उन्हाळा असो पावसाळा असो सरपंच साहेब ठीक आहे, अधिकरण चालू आहे, मग तुमच्या वर्ष महिन्याला बिल निघता, पाण्याच्या महिन्याला बिल निघता, मग ते कोणाच्या नावाने बिल निघता? निघताना इथं गावातलीच एक ठराविक व्यक्ती शेतकऱ्यांना पाणी घेतलं, इथे पाईपलाईन केलेली, आता मुलं आंघोळ करता का नाही हे काय आम्ही बघत नाही। आणि आज शाळा आहे आश्रमशाळा, मी कधी ढुंकत पण नाही। आज काही वादविवाद झाला तेव्हा मी फक्त विजय, आज आदिवासी बचाव या आदिवासी बचाव तालुका प्रमुख या नात्याने तालुका जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पवार गणेश गावी तालुका प्रमुख साखरे तालुका या नात्याने भेट दिली आश्रमशाळेला। आम्ही भेट दिल्यानंतर पोरांची परिस्थिती तुम्ही मुख्याध्यापक म्हणता, आमच्याकडे 90 पोरं आहेत, इथं 60 पोरं बी उपलब्ध नाही, 190 आणि इथं 60 पोरं बी उपलब्ध नाही, आणि त्याच्यानंतर कमीत कमी 60% पोरांना वाचता लिहिता येत नाही, पहिली ते सातवीपर्यंत। मला सर्वात एक म्हणायचं असं आहे की परमनंट शिक्षण इथं मला पाहिजे, तर शाळा दुरुस्त होईल, गावात रोजगार लावून घेता आणि गाडी कशी चालते धुकू धुकू येता, अहो सकाळी शाळा भरते, ते राष्ट्रगीत म्हणायला एक कर्मचारी येत नाही, फक्त व्यवस्थापक घेता राष्ट्रगीत, अशी परिस्थिती इथं खूप वर्षापासून बघतोय मी। आदिवासी विकास मंत्री तक्रार देणार का तुम्ही? ही तक्रार मला द्यायची जे, कारण ही शाळामध्ये सर्व गावातलेच लोक असतात, म्हणजे वर्ग 4 वर्ग 3 जास्त प्रमाण गावातले, त्यांना बोलायला गेलो अरे तू रे ठीक मी काय बोलत नाही, पण म्हणजे कुठला आतापर्यंत किती व्यवस्थापन गेले, किती हेडमास्टर गेले, सर्वांची तक्रार हीच असते। आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे। महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।